बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सायबर सिक्युरिटी कार्यक्रम संपन्न। एमएससीआयटी ही काळाची गरज, पोलीस उपनिरीक्षक सुभाष वानोळे यांचे प्रतिपादन। श्री गुरुकृपा कॉम्प्युटर एज्युकेशन बारड यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे सायबर सिक्युरिटी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। बारड येथील श्री गुरुकृपा कॉम्प्युटर एज्युकेशन तर्फे जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे मोठ्या उत्साहात सायबर सिक्युरिटी मार्गदर्शन हा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुभाष वानोळे, विजय हणमंते, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह MKCL पुणे, श्री गुरुकृपा कॉम्प्युटरचे संस्थाचालक अमोल टेकले यांचे सायबर सिक्युरिटी विषयी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले। नांदेड जिल्ह्याचे सायबर डिपार्टमेंट व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी अवेअरनेस प्रोग्रॅमचे आयोजन बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल गुरुकृपा कॉम्प्युटरच्या वतीने करण्यात आले होते। तर सायबरचे वाढत असलेले गुन्हे काळाची गरज बनली आहे, यामुळे गुन्हे वाढत असल्यामुळे काळाची गरज बनली आहे। यावेळी सायबर सिक्युरिटीत कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर मोबाईल ॲपचे दुष्परिणाम व फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विलासराव देशमुख, वाघमारे सर, रुद्रकंठवार सर, ताटे सर, गीते सर, राऊत सर, शेख मॅडम, मेटकर मॅडम, गोणारकर मॅडम, ठकुरवार मॅडम, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते, तर विजय हणमंते, अमोल टेकले यांची उपस्थिती होती। एबी न्यूज मराठीसाठी अतिक अहमद, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत, तुमचे पैसे गेले की आमच्याकडे येतात, दुसरं कुठं जाणार नाही। पुलिस मात्र म्हणून आठवते, आपले पैसे गेले पहिलं पुलिसाकडे, सर माझे असे असे पैसे गेले। कालची एक घटना सांगतो, डोंगरगावची एक महिला होती, आपल्या डोंगरगाव, तिला एक ॲप आला आणि त्यांनी बोलले की बाबा याच्यावर पैसे टाका, मी उद्या सकाळी तुमचा आमच्या कंपनीशी हे करून घेऊ। त्यांनी त्यांचं दुसरंच आधार कार्ड पाठवलं आणि त्याच्यावर त्यांनी 10,000 रुपये टाकले, नंतर पैसा तो बंद करून टाकला त्यांनी मोबाईल, कुठला की काय नाही की आमच्याकडे आले। पुलिस म्हणले की सोपं वाटते बा, पैसे भेटतील आपले, पण पैसे भेटत नाही सरासरी, त्याला 2-3 दिवस झाले होते। तुमचे पैसे गेले तर मित्र हो, 24 तासात FIR दाखल झाला पाहिजे, पहिली गोष्ट। त्याच्यानंतर